प्रधानांची एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन सगळे, आणि तिचा सन्मान ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, आणि ती काळजी आम्ही लोक घेत असतो. पण प्रधानमंत्र्यांनीसुद्धा सामान्य लोकांची अन्य घटकांची प्रतीक्षा ठेवली पाहिजे. प्रधानमंत्री गेलेच त्या ठिकाणी करण्याचं. काश्मीरमध्ये एक विशेष स्थिती आहे. काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानची सीमा आहे, आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच त्या भागामध्ये खबरदारी घ्यावी लागते. लोकांना एकत्र ठेवावं लागतं. प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेले, निवडणूक खर्चा तिथं काँग्रेस पक्ष आणि फारूक अब्दुल्ला यांचा पक्ष दोन्ही एकत्र निवडणूक लढत आहे. एकत्र निवडणूक लढायला गेले, त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी जाऊन विकासाचं काम मानलं असतं तर मी समजू शकलं असतं. एखादं धोरण चुकीचं असतं तर त्यासाठी टीका केली तर मी मान्य केलं असतं. प्रधानमंत्री गेले आणि सांगितलं की काँग्रेस पक्ष हा नक्षलवाद्यांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष हा गुंड्यांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराचा पक्ष आहे. मोदी साहेबांना विनंती करणार आहे, उद्या फाडणीचा जाईन त्या विचून करणार आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानी प्रचंड त्याग केला. त्या त्याग करणाऱ्यांच्या मालिकेमध्ये नेहरू पर्यावरणाला विसरू शकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंनी नवीन हिंदुस्थान उभं करण्याच्यासाठी जे योगदान दिलं हा या देशाच्या इतिहासाचा भाग आहे. जवाहरलाल नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधीने दुनियेमध्ये या देशाची प्रतिष्ठानी वाढवली ती आम्ही कधी विसरू शकत नाही. एका महिलेनं दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली. मला आठवतं आहे मी एक दिवशी रशियामध्ये गेलो होतो, आणि रशियामध्ये गेल्याच्या नंतर तिच्या एका अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट सांगितली इंदिरा गांधींच्या उद्योग. काय गोष्ट होती? इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते, त्या गेल्या रशियाला. रशिया आपला मित्र पक्ष. पद्धत अशी असते की एका देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशाजवळ जातो तेव्हा त्याच्या स्वागताला त्या देशाचा प्रधानमंत्री येतो. सोनिया इंदिरा गांधी उतरल्या मॉस्कोच्या विमानतळावर, त्यांना घ्यायला एक उपमंत्री आला. मंत्रीसुद्धा नाही, कॅबिनेट मंत्री नाही, प्रधानमंत्री नाहीच नाही. तिथं प्रधानमंत्र्यांच्यासाठी उतरायची जी जागा आहे त्याला क्रेमलिन म्हणतात. तो वाडा व्यवस्था राजवाडा आहे. इंदिरा गांधींची व्यवस्था क्रेमलिनला केली होती. इंदिरा गांधी उतरल्या विमानात त्यांच्या स्वागताला कोणी नव्हतं. भारताचे राजदूत त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींनी माझी व्यवस्था कुठे आहे. त्यांनी सांगितलं क्रेमलिनमध्ये रशियाच्या सरकारने केली. इंदिरा गांधींनी सांगितलं तुमचं घर कुठे आहे. त्याच्या जवळ आहे. त्यांनी सांगितलं की क्रेमलिनला जायचं नाही, भारताचा राजदूत तिथं जातो तिथं जायचं आणि गाडी तिथं घ्या. प्राईम मिनिस्टरच्या आपल्या गाडी भारताच्या राजदूताच्या घरी गेली आणि त्या ठिकाणी इंदिराजी तयार झाल्या. तिथं राजदूताच्या घराच्या जवळ भारताचे अन्य अधिकारी असतात, त्यांच्या मुलांना इंदिरा गांधींनी बोलवलं आणि त्या ठिकाणी मुलांच्यावर खेळत बसल्या. तिकडं रशियाचे प्राईम मिनिस्टर वाद बघत होते आणि ह्या मुलांशी खेळत होते. शेवटी रशियाच्या प्राईम मिनिस्टरनी त्यांचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर यांना भारताच्या राजदूताच्या घरी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली की तुमचं स्वागत आम्ही राज्य शिष्टाचाराप्रमाणे केलं नाही. इंदिरा गांधींनी असं त्यांच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं
बसले इंदिरा गांधींचा नाही. मी 80 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलं आहे. त्यांचा जर अपमान असेल तर मला कशाची किंमत नाही. सगळं मी स्वतःचा आहे. पण हिंदुस्थानच्या 80 कोटी लोकांची इज्जत ही माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे. ही भूमिका इंदिरा गांधींनी केली. त्या इंदिरा गांधींची हत्या झाली आणि आज देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की या कुटुंबांनी देशाला नुकसान काय वाचलं पाहिजे.